नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी नारळाची रवा घालून केलेली वडी दाखवणार आहे छान मऊ ही वडी होते अगदी सगळ्यांना खाता येईल आणि आवडेलही वडी करण्यासाठी एक कप रवा घेतला आहे बारीक रवा यासाठी वापरायचा आहे दोन मोठे चमचे किंवा दोन टेबल साजूक तूप कढईमध्ये काढलं आहे तूप गरम झाल्यावर यामध्ये रवा सोडावा रवा असा छान फुलला पाहिजे गॅस मंदाचेवर ठेवूनच रवा भाजायचा आहे शिऱ्यासाठी भाजतो तेवढा जास्त भाजायचा नाहीये रवा पांढरा देखील राहिला नाही पाहिजे रव्याचा रंग बदलून हलका गुलाबीसर झाला पाहिजे पाच ते सात मिनटं यासाठी लागतात रवा असा हलका गुलाबीसर झाला आहे आता यामध्ये खोवलेला ओला नारळ घालावा नारळाचा चव मोजून घेताना खूप नाही हलका दाबून मोजावा एक कप बारीक रव्यासाठी मी दोन कप नारळ घालणार आहे नारळ देखील रव्यासोबत दोन मिनटं परतायचं आहे ओला नारळ भाजून थोडासा कोरडा झाला की गॅस बंद केला आहे थोड्याशा गरम दुधात केशर भिजायला घातलं आहे तुम्हाला जर पांढऱ्या शुभ्र हवे हव्या असतील तर केशर घातलं नाही तरी चालेल बर्फीसाठी पाक तयार करून घेणार आहोत एक कप रवा दोन कप नारळ याकरता दीड कप साखर घेतली आहे साखर अशी सपाट करून घ्यावी साखर बुडेल इतपतच पाणी यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी मला लागलं गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवला आहे साखर तळापासून हलवत राहावी साखर आता पूर्णपणे वितळली आहे गॅस बारीक करावा हा पाक अजून पातळच आहे वड्या पडण्यासाठी पाक थोडासा पक्का लागतो अधूनमधून तळापासून हलवत राहावे असा फेस यायला लागला की कलथ्याने चेक करत राहावं शेवटच्या थेंबाची अशी तार आली आहे एक तरी पाक तयार झाला असं म्हणू शकतो रवा आतापर्यंत थंड झाला असेल कढईचा गॅस पुन्हा चालू केला आहे बाजूच्या गॅसवर पाक मंदाचेवर ठेवला आहे एखाद्या मिनिटात रवा पुन्हा गरम होतो रवा पुन्हा गरम झाला की यामध्ये पाक होतावा दुधात भिजवलेलं केशर सुद्धा घातलं आहे सर्व चांगलं मिक्स करून घ्यावं नारळ ओलसर असतो रव्यात देखील पाक मुरायला वेळ लागतो त्यामुळं लगेच गॅस बंद न करता हे मिश्रण परतत राहावे अगदी नारळाच्या वळीसाठी जसं घट्ट मिश्रण होतं तसं हे मिश्रण झालं पाहिजे जायफळ आणि वेलची पूड यामध्ये घातली आहे तुमचा पाक थोडा पुढे गेला असेल तर हे मिश्रण लगेच घट्ट होतं पाक जर का कच्चा राहिला असेल तर घट्ट होण्यासाठी थोडंसं परतावं लागेल वडीच्या मिश्रणाप्रमाणे हे थोडं थोडं कोरडं व्हायला लागले सुरुवातीला होतं तेवढं पातळ न राहता थोडंसं घट्ट झालं आहे कढईपासून सुटायला लागला आहे आता गॅस बंद केला आहे तूप लावून ठेवलेल्या खोलगट थाळीत हे मिश्रण काढलं आहे हे असं इतपत घट्ट लागतं खूप पातळ नसावं वाटीला तूप लावून त्यानं वडी थापावी वरून सुक्या मेव्याचे काप घातले आहेत वडी कापता येण्यासाठी मिश्रण थोडं थंड होऊ द्यावं लागतं अधूनमधून चाकूनच चेक करत राहावं आता मिश्रण बऱ्यापैकी निवलं आहे वड्या पाडण्यासाठी पातळ धारधार कंगोरे नसलेला चाकू वापरावा याप्रमाणे वड्या कापून घेतल्या आहेत रवा असल्यामुळं या वड्या अगदी मऊ झाल्या आहेत भरपूर नारळ असल्यामुळं नारळाची चवदेखील वड्यांना येते ज्यांना रवा लाडू आवडत नाहीत त्यांना देखील ही रवा नारळाची बर्फी नक्की आवडेल आणि हो ओला नारळ असल्यामुळं चार ते पाच दिवसातच संपवावी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद